विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारने घाई गडबडीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण या नगर परिषदेत काम करण्यासाठी कर्मचारीच नाहीत, त्यांची नियुक्ती करण्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेलाच या दोन्ही गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र फुरसुंगी आणि उरुळी देवाची मधील बहुतांश नागरिकांचा या नगर परिषद स्थापनेबाबत विरोध आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची मधील नागरिक फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद करण्याबाबत जो काही शासनाने निर्णय घेतलाय त्या निर्णयाविरोधात नागरिकांनी कृती समिती स्थापन केली आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची मधील बहुतांश नागरिकांचा या नगर परिषद स्थापनेबाबत विरोध आहे. मुळात सगळ्या नागरिकांचा रोष हा चुकीच्या कर रचनेबाबत तसेच दैनंदिन सुखसोयी न मिळाल्याबाबतचा आहे, जो इतर 32 गावांचा सुद्धा सारखाच प्रश्न आहे. फुरसुंगी उरुळी देवाची ही जी दोन गावं यांची नगर परिषद करण्यात आली, त्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात आम्ही सगळे ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि आम्ही एक कृती समिती केली आहे दोन्ही गावांच्या नागरिकांच्या वतीनं. 34 गावातील सर्व समस्या सारख्या असताना या दोन गावांसाठीच हा वेगळा न्याय का, आणि ही दोन्ही गावं हद्दीलगत असताना याच्याबद्दल हा निर्णय का घेण्यात आला याचा आम्हाला आश्चर्य आहे. आणि ही गावं काही 25-50 किलोमीटर महानगरपालिकेच्या हद्दीलगत म्हणजे लांब नाही आहेत. ही हद्दीलगत गावं असताना सुद्धा यांची नगर परिषद का करण्यात आली, आमचे मूलभूत प्रश्न आहेत फक्त टॅक्स आणि सुखसुविधा मिळण्याबाबत. त्या जर सोडवल्या असत्या तर नागरिकांना महानगरपालिकेमध्येच राहणं पसंत आहे, नगर परिषदेमध्ये नाही. अशा बाबतीतल्या काही सूचना अगोदर काढण्यात आलेल्या होत्या का? याच्याबद्दल आम्ही सुद्धा ज्यावेळेस नगर परिषदेची पहिली अधिसूचना काढण्यात आली 2023 मार्च, त्याच्याविरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. आणि त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर राज्य शासनाला कोर्टाने निर्देश दिले होते की यांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवावा. परंतु ती अधिसूचना म्हणजे त्या सूचनेचं पालन न करता राज्य शासनाने हा निर्णय डायरेक्टली घेतलेला आहे, त्याच्याविरोधात आम्ही परत कोर्टात जाणार आहोत. आता तुम्ही कोर्टात जाणार असे सांगितलेलं आहे, एकंदरीत त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? या प्रक्रियेमध्ये आम्हाला एकच अपेक्षित आहे, जर टप्प्याटप्प्याने पुणे महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला 11 गावं समाविष्ट झाली, त्याच्यानंतर 23 गावं समाविष्ट झाली, तर सर्व गावांना एकच न्याय मिळणं अपेक्षित होतं. जर तुम्ही उरुळी देवाची आणि फुरसुंगी नव्याने नगरपालिका स्थापित करणार आहात तर उर्वरित बाकीच्या 32 गावांसाठी काय तुमचा निर्णय असणार आहे? किंवा कल्याण डोंबिवलीसारख्या शहरांना तुम्ही जर मुख्यमंत्र्याच्या विशेष अधिकाराने टॅक्स कमी करू शकला आहेत तर देवाची उरुळी आणि फुरसुंगी किंवा उर्वरित सगळ्या 34 गावांसाठी तुम्ही तोच नियम का लागू नाही केला? म्हणजे जर तुम्ही जे समाविष्ट गावं आहेत त्यांना सुरुवातीला जोपर्यंत भौगोलिक सुविधा मिळत नाही आहेत तोपर्यंत काही वर्षांसाठी, म्हणजे कल्याण डोंबिवलीसाठी तुम्ही 9 वर्षासाठी टॅक्समध्ये सूट दिलेली आहे, तशीच जर सूट या 34 गावांना सुद्धा दिली तर हे जे काय आता हा व्याप घातलेला हा गाठ घातलेला आहे नवीन नगरपालिका करण्याचा, असा व्याप करण्याची वेळ आलेली नसती. किंवा आता जरी फुरसुंगी देवाची उरुळी हा जर तुम्ही या ठिकाणी जर नगरपालिका करतात तर उर्वरित बाकीच्या 32 गावांची सुद्धा हीच मागणी होणार आहे. मग तुम्ही पुणे शहराचे तुकडे तुकडे करणार आहात का? आणि जर असे तुकडे तुकडेच करायचे आहेत तर हीच गावं त्यावेळेस कोर्टाच्या आदेशाने पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत, म्हणजे तुम्ही कोर्टाचा अवमान सुद्धा करत आहात हेच यातून सिद्ध होतं. वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.